यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील बेरोजगार युवकांना 25 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज मंजूर झाल्याबद्दल पालकमंत्री पंकजादाई मुंडे यांचे व महामंडळ अध्यक्ष नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांचे ऋण निर्देश सोहळा व मराठा नवउद्योजक कार्यशाळेचे कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. लोकनेत्या पंकजादाई मुंडे, नरेंद्र पाटील, लोकप्रिय जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ पोकळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मंजूर झालेले कर्ज वितरणाचे धनादेश देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षता सुसविताताई ग्लोहार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, नवनाथ अण्णा शिराळे, सलीमबाई जहागीर, स्वप्नील गलधर, सामाजिक कार्यकर्ते गोरखजी शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.